हॅलो मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ह्या व्लॉगमध्ये एक तुम्हाला एक चांगली न्यूज सांगणार आहे आणि एक स्कॅम झाला आहे आमच्यासोबत, ते गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो हा व्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आजच्या ॲनिव्हर्सरीसाठी रिदांश खाली होतं. हां, तर मित्रांनो आजचं आम्ही ॲक्च्युली हॉटेलचं एक रिसॉर्ट आहे पवना डॅमच्या समोर, डॅमच्या शेजारी जोस्टेल प्लस म्हणून. तिथे टर्म्स अँड कंडिशन होती किड्स नॉट अलाउड. आणि त्या बुकिंगच्या वेळेस त्यांनी सांगितलं नाही, बुकिंगच्या वेळेस तसं काही नोटिफिकेशन पण नाही आलं की किड्स नॉट अलाउड. आणि जेव्हा त्यांचा कॉल आला, सगळे बुकिंग वगैरे ॲक्सेप्ट केली सगळी त्यांनी. आणि नंतर त्यांनी सांगितलं, जेव्हा म्हणजे एक दिवस पहिले काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं की सर तुमची सोबत किड्स वगैरे नाही आहेत का. म्हटलं तुम्ही एकदम ऐन टाईमवर सांगता. आणि त्यामुळे मित्रांनो बुकिंग कॅन्सल करावी लागली. रिफंड पण करत नव्हते, कसं तरी त्यांनी रिफंड केले. मी कस्टमर केअरला कॉल करून मी त्यांनी रिफंड केले, ते पण वॉलेटमध्ये रिफंड झाले मित्रांनो. तर अशा प्रकारे प्लॅनचे पूर्ण 12 वाजले आमचे. सो आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी काहीच प्लॅन नसल्यामुळे मग ॲज युजल मी सकाळी क्रिकेट खेळायला चाललो गेलो आमच्या. पूर्ण प्लॅनची वाट लागली मित्रांनो आमच्या ॲनिव्हर्सरीची. फर्स्ट ॲनिव्हर्सरीला कोरोना फर्स्ट वेव, संपूर्ण लॉकडाऊन होणे जा रहा है. सेकंड ॲनिव्हर्सरीला सेकंड वेव, संपूर्ण लॉकडाऊन. कोरोना की सेकंड वेव से मुकाबले में. थर्ड ॲनिव्हर्सरीला जळगावला होतो. सो तिथे आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला. सो जोस्टेल प्लस नावाच्या हॉटेलला बुकिंग केली होती, पावना लॅकच्या शेजारीच आहे. खूप छान होतं आणि व्ह्यू पण खूप छान होता. त्यांनी त्या कंडिशनमध्ये मित्रांनो असं लिहिलं होतं की पेट्स आणि किड्स आर नॉट अलाउड. म्हणजे पेट आणि किड्स नॉट अलाउड, म्हणजे ते एक तशी फिलिंग आली जसं इंग्रजांच्या काळात नव्हतं का ते डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, सेम तशी फिलिंग आली मित्रांनो. आणि मी त्यांना माझं डिसअपॉइंटमेंट सांगितलं की हे चुकीचं आहे, वर्डिंग चुकीचं आहे तुमचं. सो काय माहिती त्यांनी अशी पॉलिसी का ठेवली. सो अशा प्रकारे आमची 12 वाजली ॲनिव्हर्सरीची. तर आता मी विचार करतो काहीतरी वेगळा प्लॅन करू. सो स्टे ट्यून मित्रांनो. सो आम्ही गेम झोन आलो आहे आणि याच्यात एक रिचार्ज असतो, रिचार्ज करायचा 500 रुपये 100 रुपयाचा रिचार्ज. सो जो रिचार्ज केला आहे आता हे वेगवेगळे गेम्स असतात. रिदांशची मम्मी रोडावर कमी आणि रोडाच्या खाली जास्त गाडी चालवते. मी फेल झाली. आता रिदांशचे पप्पा रिदांशला किंड्या जॉय आणणार आहे. आणि किंड्या जॉय नाही आणलं. पप्पांची टेक्निक फुल, पप्पा फुल टेक्निक ने काम करतायत. अरे काय
उठाले रे देवा उठाले रे बाबा अजून जिंकू शकतो असं वाटतंय सो एक लास्ट ट्राय जस्ट आलोय एल प्रो मॉलवरून खूप मजा आली गेम झोन एरिया एकदम बेस्ट पैसे वसूल झाले आपले जेवण पण झालंय आता थकलोय रिदांशने खूप एन्जॉय केला सो आता झोपू पण रिदांशसाठी उद्या सरप्राईज आहे त्याचे आजी आजोबा येत आहे उद्या सो तो उद्यापासून 8 ते 10 दिवस खूप एन्जॉय करणार आहे कारण की त्याचे आजोबा आणि आजी आल्यानंतर त्याची जाम मजा असते सो मित्रांनो स्टे ट्यून उद्या भेटूया आता होत खुश होतोय तो खयाली पुलाव चालू आज मजा आहे माझी आता काय एनर्जी बघायची आणि आता मला निंबू पाणी प्यायचंय थोडं तर आता रिदांशी रिॲक्शन रिदांशी रिॲक्शन बघा मित्रांनो मिक्सर लावला ना डायरेक्ट बंद कर येतो येतो आला आला जेव्हा पत्रिका वाटायला जातो ना आपण तेव्हा किचन मधून जर असा आवाज आला तर समजायचं सर्वात येणार आहे जर असा आवाज नाही आला 5 मिनिटात तर समजायचं चहा भेटणार आहे पत्रिका वाटताना पत्रिका वाटायला जातो आपण बरोबर तेव्हा जर किचन मधून असा आवाज आला समजायचं निंबू पाणी किंवा रसना भेटणार आहे फायनली निंबू पाणी आपलं बनलेलं आहे रेडी हा रिदांश परत रिदांशला देत नाही आम्ही मस्त बनवतो मी जमतो मला हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग IPL तिकीट्स आले मित्रांनो जस्ट मिळाले सकाळी गेटवर गेलो होतो गेटवरून रिसिव्ह केले आपले अंपायरने दिला बॉल बॉलरकडे बॉलर घेतोय रनअप आता आणि या बॉलरने बॉल टाकला आहे आणि बॅट्समॅनने अरे गुड शॉट यार गुड शॉट आहे बाउंड्री लाईन आयुष्यभर रोडवर आलाय बॉल मित्रांनो डायरेक्ट तुम्ही बघा रोडपर्यंत बाउंड्री होती का सिक्स होतं काय माहिती पण मस्त मारायला शॉट त्या बात मित्रांनो माहिती का क्रिकेट खेळताना तुम्ही बघितलं असेल मोस्टली जेव्हा आपण कोणत्या तरी आपण जर टू व्हीलरवर कुठूनतरी जातोय ओके टू व्हीलरवरनं जातोय आणि मॅच कुठंतरी चालू असेल आणि एखादा बॉलरने रनअप घेतला तर आपण गाडी स्लो करून टाकतो किंवा आपण डुकून डुकून जर बसमध्ये कुठे असलो तर आपण पूर्ण तो बॉलला त्या बॅट्समॅनने कसा खेळलाय
तेवढं सगळं आपण बघतो. जर हे तुम्हाला कनेक्ट होत असेल तर मित्रांनो लाईक करा आणि कमेंट पण करा. तर तसंच झालं, आता मी गॅलरीमध्ये आलो होतो आणि एक बॉलरने रनअप घेतला आणि त्या बॉलला तो बॅट्समॅन कसा खेळतो ते बघण्यासाठी थांबून गेलो आणि मग त्याने बाउंड्री का काहीतरी मारला असं आणि मग नंतर तो बघितल्यानंतर मी घरात गेलो. सो असं तुमच्यासोबत झालं आहे का मित्रांना? तर